नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पनवेल महापालिकेत मतदान केंद्रांवर मतदारांची एकच गर्दी. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्व उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क. साऱ्यांनीच व्यक्त केला आपल्या विजयाचा निश्चय. पनवेल मनपासाठी 56% मतदान, 418 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद. निकालाकडे आता साऱ्यांचंच लक्ष. फुटपाथवरील अनाथांचे संगोपन करणाऱ्या आश्रमशाळेचे कर्मचारी दुर्लक्षित. नोकरीत कायमसेवेसाठी करावं लागतंय आंदोलन. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी पालिका रुग्णालयात नेमणार अतिरिक्त खासगी सुरक्षा पथक, पालिकेचा निर्णय. आणि पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे मानवजातीचा अंत जवळ. पर्यावरणवाद्यांची मानव बचावासाठी सुजानतेची हाक. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या शुभांगी पाटील विराजमान झाल्यात. सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या ऋचा पाटील यांचा पराभव केलाय. ऋचा पाटील यांना 7 तर शुभांगी पाटील यांना 9 मते पडलेत. काँग्रेसच्या मीरा पाटील यांच्या निर्णायक मतानं शुभांगी पाटील या विजयी झाल्यात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शुभांगी पाटील यांनी शिवसेनेच्या नगरसेविका ऋचा पाटील यांचा पराभव करत स्थायी समिती सभापतीपदी विराजमान झाल्यात. सभापती पदाच्या निवडणुकीत ऋचा पाटील यांना 7 तर शुभांगी पाटील यांना 9 मते मिळाली. काँग्रेसच्या नगरसेविका मीरा पाटील यांनी आपले निर्णायक मत शुभांगी पाटील यांच्या पारड्यात टाकल्याने त्या विजयी झाल्या. मागील निवडणुकीत मीरा पाटील यांनी शिवसेनेला मतदान केले होते. या निवडणुकीनंतर सर्व स्तरातून शुभांगी पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. सर्व नगरसेवकांनी सभापतींना शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, सभागृह नेते जयवंत सुतार, गटनेते द्वारकानाथ भोईर, ज्येष्ठ नगरसेवक नामदेव भगत, प्रशांत पाटील, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या समवेत कार्यकर्त्यांनीही शुभांगी पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. आपल्यावर टाकलेली सभापती पदाची जबाबदारी आपण सार्थ ठरवू अशी प्रतिक्रियाही यावेळी शुभांगी पाटील यांनी दिली. मला ज्यांनी धुरा सोपवली ते माझे पक्षाचे सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब, तसेच अजितदादा पाटील साहेब, सॉरी पवार साहेब व अजितदादा पवार साहेब, तसेच लोकनेते श्री गणेशजी नाईक साहेब, आमच्या माथाडींच्या आमदार शशिकांत शिंदे साहेब, नरेंद्र पाटील साहेब, तसेच आमदार संदीपजी नाईक साहेब, माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांनी हा एक विश्वास दर्शवला आहे माझ्या पक्षाच्या दृष्टीने. तो विश्वास मी नक्कीच त्याने एक विश्वासाने आणि आमचे महापौर जे सोनवणे साहेब, सभागृह नेते सुतार साहेब, तसेच आमच्या पक्षाच्या अध्यक्ष सुतार साहेब आणि आज जे काही मतदान मला ज्यांनी केलं त्यांची बाबा माझ्या वडिलांशी जे काही रिलेशन होतं त्या रिलेशननी मतदान केलं ते संतोषजी शेट्टी साहेब व मिराज पाटील यांनी यांची खूप खूप आभारी आहे मी की माझ्यावर हा विश्वास दर्शवला त्यांनी. आज ह्या स्थायी समितीचं कामकाज करताना जसं तुम्ही मला विचारलं की काय कामकाज करणार आहे, तर आज मी प्रत्येक वेळेला स्थायी समितीत असताना मागच्या टमला तुम्ही बघितलं की आज जो मेडिकलचा प्रश्न आहे आपल्या नव्या मुंबईत तो फार महत्त्वाचा आहे. लोकांच्या शी खूप निगडीत प्रश्न आहे आणि बराचसे प्रॉब्लेम आहेत. आमच्या लोकनेते गणेश नाईक साहेबांनी आत्ताच प्रत्येक ठिकाणी हॉस्पिटलचे दौरे केले आणि त्याच्यात खूप प्रश्न उपस्थित झाले आहेत, तर ते सोडवण्याचा मी पहिल्यांदा प्रयत्न करील जास्तीत जास्त. आणि नवी मुंबई वाटचालीच्या दृष्टीने कशी अजून पुढे जाईल ह्याकडे माझी वाटचाल असेल आणि मी माझे जे पक्षश्रेष्ठ आहेत ती नक्कीच मला चांगलं मार्गदर्शन करून पुढची वाटचाल चांगलं जो लोकांचा पैसा आहे त्याचा चांगला उपयोग कसा करता येईल हे काम करण्याचं हे नक्कीच मी प्रयत्न करेल चांगलं काम करण्याचं. पाटील यांची सावली म्हणून आज तुमच्याकडे पाहिलं जातं, किती मोठी जबाबदारी वाटते. मॅडम, माझ्या वडिलांच्या नावात जे लोकांच्या तोंडात ना आम्ही तर खूप मोठा म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही त्यांची मुलं आहोत. त्यांनी या नव्या मुंबईसाठी खूप महत्त्वाची कामं केलेली आहेत. लोकांकडनं नेहमीच मी त्याची घरच्यांकडनं तर ऐकते पण लोकांकडनंही खूप मोठी प्रशंसा ते लोक करत असतात त्यांच्या नावाने. मला तितकं जमणार नाही पण नक्कीच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखं काम करण्याचा प्रयत्न मी करेन
आणि नक्कीच चांगलं काम करेल मी. कॅमेरा वुमन सुचिता सह कल्याणी भापकर जनादेश उत्तवाहिनी करिता.